मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवा सेनेचा झेंडा. सर्व 10 जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी. अभाविपचा सुपडा साफ. विधानसभा निवडणुकीतही मविया असाच विजय मिळवणार आदित्य ठाकरेंचा दावा. जरांग यांनी निवडणूक लढावी अन्यथा आंदोलन पवारांनीच चालवलं असा निष्कर्ष लोक काढतील. जी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर. नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची राजकीय पक्षांशी चर्चा. विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या, शिंदे आणि अजित पवार पक्षाची मागणी. आज मुंबईत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. अपघातातील जखमींना वाचवायचं तर दिवट्या आमदार आरोपींना वाचवायला पोलीस स्टेशनला. निवडणुकीत जनता आज त्याला जागा दाखवेल. शरद पवारांचा अजित पवार पक्षाचे आमदार सुनील टिंगरेंवर हल्ला बोल. एक भारत श्रेष्ठ भारत. मुंबईत पार पडणार झी न्यूजचं कॉन्क्लेव्ह. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित.